नमस्कार, मी गौरी कुबेर. आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी फेटाळून लावल्या. मात्र आता त्यावर सर्वोच्च न्यायालयानं शिंदे गटाला मोठा दणका दिलाय. त्याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमधनं ऐकणार आहोत. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर उत्तर प्रदेशच्या पर्यटन क्षेत्रात वाढ होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. भारतीयांसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या अयोध्येमध्ये आधीच आर्थिक भरभराट होतोय, त्याविषयीची सविस्तर बातमी आपण ऐकणार आहोत. आज चर्चेतील बातमीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात भावूक झाल्याचं दिसून आलं. त्यांनी व्यक्त केलेलं मनोगत हे चर्चेत आलंय. ते काय म्हणाले हेही ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला अयोध्येतल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या बातमीनं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अखेर पार पडली आहे. यावेळी देशभरातनं अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर बोलत असताना नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर उभारलं पुढे काय करायचं असं म्हणत पुढची दिशा स्पष्ट केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की आता घरोघरी रामज्योती प्रज्वलित होणार आहे. देशामध्ये दिवाळी साजरी होते. मी श्री रामाच्या आशीर्वादानं राम सेतूच्या आरंभ बिंदूवर होतो, जेव्हा प्रभू राम समुद्र पार करण्यासाठी निघाले होते. जो एक असा क्षण होता ज्यानं कालचक्राला बदललं होतं, त्या क्षणाला अनुभवण्याचा माझा प्रयत्न होता. मी तिथे पुष्पवंदना केली, माझ्या अंतरंगात एक विश्वास जागा झाला. त्या सकाळी जसं कालचक्र बदललं होतं तसंच आजही बदलणार आहे आणि शुभ दिशेकडे जाणार आहे. मी 11 दिवसांच्या व्रत काळामध्ये जिथे जिथे गेलो प्रभू श्री रामांचा चरण स्पर्श केला. सागरातून शरयूपर्यंत यात्रा करण्याचा अनुभव मला मिळाला. मोदी पुढे म्हणाले की प्रभू राम भारताच्या आत्म्यासोबत जोडले आहेत. हाच खरा एकतेचा धागा आहे. मला देशाच्या कानाकोपऱ्यातनं रामायण ऐकायचं भाग्य मिळालं. प्रत्येक युगात लोकांनी रामाची मनोभावे आराधना केली आहे. आपापल्या शब्दात आणि आपापल्या तऱ्हेनं रामाला अभिव्यक्त केलंय. अनेकांनी या तपस्येमध्ये कष्ट घेतलेले आहेत. आताची वेळ उत्सवाचा सण आहेच, पण यासोबत हा क्षण भारतीय समाजाच्या परिपक्वतेच्या बोधाचा क्षण आहे. ही वेळ विजयाची नाही तर विनयाची आहे. जगात असे अनेक देश आहेत ज्यांना त्यांच्या इतिहासामुळे नुकसान सहन करावं लागलं होतं, परंतु आमच्या देशानं इतिहासाच्या या प्रश्नाला गांभीर्यानं आणि भावुकतेनं सामोरं जाण्याचा निर्णय घेतलाय. मोदी पुढे म्हणाले आहेत की काही लोक म्हणायचे राम मंदिर बनलं तर आग लागेल, पण हे लोक भारताच्या व्यवस्थेला समजू शकलेले नाही. हे मंदिर समन्वयाचं प्रतीक आहे. हे निर्माण कुठल्या आगीला नाही तर ऊर्जेला जन्म देणार आहे. मी त्या लोकांना आवाहन करतो, हा विचार करा, राम आग नाही ऊर्जा आहे. राम विवाद नाही तर राम समाधान आहे. राम केवळ एकाचे नाही तर सगळ्यांचे आहेत. राम केवळ वर्तमान नाही तर अनंत काळ आहे. पुढे मोदी म्हणाले आहेत की हे मंदिर केवळ एकाच देवाचं मंदिर नाहीये तर भारताच्या संस्कृतीचं, चेतनेचं, ऊर्जेचं स्थळ आहे. राम भारताचा विचार आहेत आणि राम भारताचं विधान आहे. जेव्हा रामाची प्रतिष्ठा होते तेव्हा त्याचा प्रभाव हजारो वर्ष असतो. श्री रामांचं भव्य मंदिर बनलं, आता पुढे काय असा प्रश्न विचारला जातोय. आजच्या या वेळेवर जे दैवी आत्मीय आशीर्वादासाठी उपस्थित झालेले आहेत त्यांना असाच निरोप देता येणार नाही. आपल्या पिढीला त्यासाठी निवडलं गेलंय. हजारो वर्षांनंतरच्याही पिढ्या राष्ट्र निर्माणाच्या या कार्याला लक्षात ठेवणार आहेत. त्यामुळे मी म्हणतो हीच ती योग्य वेळ आहे. या पवित्र वेळेपासून आपल्याला 1000 वर्षांची जाणीव ठेवायची आहे असं मोदी म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला सर्वोच्च न्यायालयानं आता दणका दिल्याचं दिसून आलंय. ऐकूयात हीच बातमी विस्तारानं. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी फेटाळून लावल्या होत्या. जून 2022 मध्ये प्रतिस्पर्धी गट तयार झाला तेव्हा त्यांच्याकडे विधानसभेत आमदारांचं बहुमत असल्याच्या आधारावर शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सांगितलं होतं. शिंदे यांनी नियुक्त केलेल्या व्हीपला सुद्धा राहुल नार्वेकरांनी अधिकृत व्हीप म्हणून मान्यता दिली आहे. शिवसेना पक्षानं आणि शिंदे गटांच्या आमदारांनी व्हीपचं कोणतंही उल्लंघन केलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. या निकालाला ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवरल्या अपात्रतेची याचिका फेटाळणाऱ्या
राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातल्या इतर आमदारांना सुद्धा नोटीसेस बजावल्या आहेत. शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांना 10व्या अनुसूचीनुसार अपात्र ठरवण्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नकार दिला होता. यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं शिंदे गटाला नोटीस बजावली आहे. भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी झाली. या सगळ्या 2 आठवड्यात उत्तर देण्याचं शिंदे गटाला सांगण्यात आलेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं उल्लंघन होत आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी करावी असं त्यांनी म्हटलंय. सुप्रीम कोर्टानं सुनावणी करावी की कलम 226 अंतर्गत हायकोर्टानं असं मुख्य न्यायाधीशांनी विचारलं असता हे प्रकरण उच्च न्यायालयात पाठवल्यास निकालाला विलंब होण्याची भीती सिब्बल यांनी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातल्या पर्यटनाविषयीची एक महत्वाची बातमी ऐकूयात. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर उत्तर प्रदेशच्या पर्यटन क्षेत्रात वाढ होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. भारतीयांसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या अयोध्येमध्ये आधीच आर्थिक भरभराट होतोय. अनेक कंपन्या इथं व्यवसाय सुरू करणार आहेत, त्यामुळे गुंतवणुकीत मोठी वाढ झालीय. यूपीमध्ये पर्यटन क्षेत्राला चालना दिल्यानं उत्तर प्रदेश सरकारचीही भरभराट होणार आहे. SBI एका अहवालात याचा तपशीलवार खुलासा करण्यात आलेला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार अयोध्येतल्या राम मंदिर आणि राज्य सरकारच्या इतर पर्यटन योजनांमुळे यूपी सरकारला मोठा पैसा मिळणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. संशोधकांनी अंदाज व्यक्त केलाय की उत्तर प्रदेश सरकारला आर्थिक वर्ष 2025 20 ते 25 हजार कोटी रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतंय. SBI अहवालात असा दावा करण्यात आलेला आहे की उत्तर प्रदेश सरकारच्या अर्थसंकल्पानुसार आर्थिक वर्ष 2024 त्याचा कर महसूल 2.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. SBI संशोधकांनी अंदाज वर्तवलाय की 2024 उत्तर प्रदेशातल्या पर्यटकांनी केलेला खर्च 2022 तुलनेत जवळपास दुप्पट होऊ शकतो. अयोध्येतल्या राम मंदिर आणि उत्तर प्रदेश सरकारनं पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी उचललेल्या या पावलांमुळे पर्यटकांचा खर्च 4 लाख कोटी रुपयांच्या वर जाऊ शकतो. बिझनेस टुडेवर प्रकाशित झालेल्या या अहवालात असं सांगण्यात आलेलं आहे की 2022 देशी पर्यटकांनी उत्तर प्रदेशमध्ये 2.2 लाख कोटी रुपये खर्च केले होते, तर विदेशी पर्यटकांनी केलेल्या खर्चाचा आकडा हा 10 हजार कोटी रुपये होता. अयोध्या हे फार पूर्वीपासूनच भाविकांचं मोठं श्रद्धास्थान आहे आणि इथं मोठ्या संख्येनं भाविक येतात. आता उत्तर प्रदेशातल्या इतर पर्यटन स्थळांव्यतिरिक्त 2022 2.21 कोटी पर्यटक एकट्या अयोध्येत पोहोचले आणि आता राम मंदिराचं उद्घाटन झालं असल्यामुळे पर्यटकांची संख्या आणखी वाढेल असा अंदाज आहे. श्रोत्यांनो, ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. आता केवळ अयोध्या किंवा भारतच नाही तर संपूर्ण जग राममय झालंय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान मेक्सिकोमध्ये या निमित्तानं पहिल्याच राम मंदिराचं लोकार्पण करण्यात आलंय. मेक्सिकोमधल्या भारतीय दूतावासाच्या पोस्टवरनं या सोहळ्याचे फोटोज आणि व्हिडिओज शेअर करण्यात आलेले आहेत. मेक्सिकोमधल्या क्युरेटरो या शहरामध्ये राम मंदिर उभारण्यात आलंय. भारतीय एअरटेलच्या बोर्डानं त्यांची उपकंपनी भारती हेक्साकॉमच्या IPO मान्यता दिली आहे. कंपनीनं नुकतीच नियामक फायलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. भारती हेक्साकॉमनं बाजार नियामक SEBI IPO मसुदा कागदपत्र दाखल केली आहेत. देशातल्या 3 आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलची भारती हेक्साकॉममध्ये 70% भागीदारी आहे. त्याचवेळी उर्वरित 30% हिस्सा हा भारत सरकारकडे आहे. सध्या हे शेअर्स 1127 रुपयांवर ट्रेड करतायत. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सैफच्या बाबत समोर आलेल्या त्या बातमीनं त्याच्या चाहत्यांना धक्का बसलाय. मुंबईत कोकिलाबेन रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सैफच्या गुडघ्याला आणि खांद्याला मोठी दुखापत झाली असून त्याला फ्रॅक्चर झाल्याचं सांगण्यात येत आहे.
त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. मालिकेतल्या सलामीच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका सुद्धा बसलाय. अनुभवी फलंदाज विराट कोहली पहिल्या 2 कसोटीत खेळणार नाहीये. बीसीसीआयनं त्याला संघातनं वगळल्याचं आता स्पष्ट केलंय. श्रोत्यांनो, ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली आहे. या सोहळ्यानंतर उपस्थितांना त्यांनी संबोधित केलं आणि यावेळी मोदी काही क्षण भावुक झाले. आपले रामलल्ला आता तंबूमध्ये राहणार नाहीत असं मोदी यावेळी म्हणाले. मेरी आदिवासी माँ शबरी, शबरी का ध्यान आते ही अप्रतिम विश्वास जागृत होता है. माँ शबरी तो कब से कहती राम आएंगे. प्रत्येक भारतीय में जन्मा यही विश्वास समर्थ सक्षम भव्य भारत का आधार बनेगा और यही तो है देश, देव से देश और राम से राष्ट्र की चेतना का विस्तार. हम सब जानते हैं कि निषाद राज की मित्रता सभी बंधनों से परे है. निषाद राज का राम के प्रति सम्मोहन, प्रभु राम का निषाद राज के लिए अपनापन कितना मौलिक है. सब अपने हैं, सभी समान है. प्रत्येक भारतीय में अपनत्व की, बंधुत्व की ये भावना समर्थ सक्षम भव्य दिव्य भारत का आधार बनेगी और यही तो है देव से देश और राम से राष्ट्र की चेतना का विस्तार. आजच्या दिवसासाठी असंख्य लोकांचं बलिदान, त्याग आणि तपस्येनंतर आपले प्रभू राम आलेत. या शुभ प्रसंगाच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो. ईश्वरी चेतनेचा साक्षी बनून तुमच्या समोर मी आता उपस्थित आहे. किती काही सांगायचंय पण कंठ दाटून आलेला आहे. माझ्या शरीराचा अजूनही थरकाप होतोय. आपले राम लल्ला आता तंबूमध्ये राहणार नाहीत अशा शब्दात मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर सुद्धा तुम्ही आता हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च युगंधर ताजणे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.